पनवेल महापालिका महिला व बालकल्याण विभाग आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या माध्यमातून मुद्रा लोन मेळावा आणि मार्गदर्शन शिबिर गुरुवारी आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात मुद्रा लोनसाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी तसेच बँकेतून कर्ज घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांबद्दल माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं. या शिबिराचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा बँक योजना 8 एप्रिल 2015 रोजी कार्यान्वित केली. या योजनेनुसार कोणत्याही प्रकारचे तारण किंवा जामीनदाराशिवाय होतकरू बेरोजगार यांना कर्ज पुरवठा करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाच्या मुद्रा योजनेअंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेचा लाभ पनवेल महापालिका क्षेत्रातील युवक युवती तसेच बचत गटातील महिलांना व्हावा याकरिता पनवेल महापालिकेमार्फत आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मुद्रा लोन मेळावा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त जमीर लेंगरेकर, संजय शिंदे, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती लीना गरड, प्रभाग समिती अध्यक्ष संजय भोपी, शत्रुघ्न काकडे, गोपीनाथ भगत, तेजस कानपिळे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व महापालिकेचे अधिकारी, विविध बँकांचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मुद्रा लोन या संदर्भात नागरिकांना मार्गदर्शन केले. आजपर्यंत निश्चित पद्धतीनं अशा पद्धतीचं जे लोन दिलं गेलेलं आहे त्यांनी सांगितलं की 50,000 जे लोन आहे हे त्यांनी आतापर्यंत दिलंय 70% लोकांना. म्हणजे त्यांनी जे आतापर्यंत जी लोन दिलेली आहे ह्याच्यातले 70% लोन हे 50,000 लोनसाठी आहेत. त्यांनी 50,000 ते 5,00,000 कॅटेगरीमध्ये आतापर्यंत 20% लोकांना लोन दिलेलं आहे आणि 5,00,000 ते 10,00,000 या कॅटेगरीमध्ये 10% लोन दिलेले आहे. त्यावेळेला मुद्रा योजनेतून लाभ घेताना ही कॅटेगरी लक्षात ठेवली पाहिजे. पैसे जर आपल्याला मिळत आहे तर आपण त्याचं रिपेमेंट केलं पाहिजे. ही केंद्र सरकारच्या नेतृत्व करणाऱ्या नरेंद्र मोदी यांची योजना आहे की ज्याच्यामध्ये खरोखर जो व्यावसायिक आहे, तळमळीनं करणारा व्यावसायिक आहे, पण त्याची ओळख नाही, त्याला जामीन नाही, तो तारण देऊ शकत नाही, म्हणून तो कुठे अडता कामा नये. या देशाच्या जडणघडणीमध्ये त्याचं योगदान महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्याला मिळण्याची, लोन मिळण्याची व्यवस्था आहे आणि त्यामुळे ही व्यवस्था यशस्वी करण्यासाठी आज प्रशासन प्रयत्न करत आहे. आपल्या सगळ्यांचाही सहभाग त्यांना मिळेल आणि तुमच्यातून हे उद्योजक तयार होतो, तुमच्यातून लोन देणारे पुढच्या कालावधीमध्ये तयार व्हावे आणि या दृष्टिकोनातून तुम्हा सगळ्यांच्या जीवनामध्ये आजचा हा दिवस महत्त्वाचा ठरो, उपयुक्त ठरो अशा शुभेच्छा आजच्या दिवसाच्या निमित्तानं देतो. घोडनदीला एक विडीचा व्यवसाय होता, माणिकचंद. मी तिथं जेव्हा चीफ ऑफिसर होतो, माझं बँकेच्या पूर्वी मी बँकेनंतर चीफ ऑफिसर म्हणून नोकरी केली शिरूरला, बारामतीला. तिथे जे रशिक्षित धारीवाल आहेत त्यांचा बिडीचा व्यवसाय होता, लक्षात घ्या. जेव्हा मी त्यांच्याबरोबर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटला अंधेरीला ट्रेनिंगला आलो तर मी त्यांच्याबरोबर असं व्यावसायिक तर त्यांची रक्तात त्याची भेरली होती, मी बघत होतो. जेव्हा फोर्टच्या भागामध्ये आम्ही जेव्हा गेलो होतो त्यावेळेस ते प्रत्येक त्या पानपट्टीच्या टपरीवर जात असत आणि तिथं आपला माल पोहोचलाय का ना बघत होते, खात्री करत होते. आज ते व्यवसाय किती मोठे झाले बघा. म्हणजे एकेकाळी ते सायकलवर शाई भरण्याचं काम करत होते. म्हणजे ही गोष्ट असेल फार तर 70 दरम्यान शाई भरत होते, विड्या विकत होते. व्यवसाय इतकं तुम्हाला सांगतो, नोकरीमध्ये हे नाही आहे, प्रगती नाही आहे. व्यवसाय कराल, आपण बघतो आहोत की जे व्यावसायिक लोक आहेत तेच आयुष्यामध्ये काहीतरी बाकीच्या गोष्टी करू शकतात. नोकरीमध्ये काय असतं की जेवढी म्हणते सकाळची 7:12, 8:15, 7:29 पकडणे, फास्ट लोक माणसं इतकी हे झालेली की ती फास्ट नाही म्हणाल तरी अस्वस्थ होतात. त्याचं ठरलेलं आहे संध्याकाळी 5:25 किंवा लोक आयुष्य घालवलेले लोक बघितले की पुण्यावरून सिंहगडने जाताना जाऊन येऊन करतात किंवा डेक्कन क्वीनने जाऊन येऊन करतात. तर लक्षात घ्या, ही शासनाने फार मोठी संधी दिलेली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.